पुन्हा एकदा आपल्या पूजा तमशेट्टी चॅनल मध्ये मनापासून सर्वांचे स्वागत. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटी या चिन्हाचे बटन प्रेस करायला मात्र विसरू नका. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी करून दाखवणार आहे. त्यासाठी या ठिकाणी एक जोडी कोथिंबीरीची घेतली आहे, स्वच्छ निवडून घेतली, त्यानंतर दोन पाण्याने धुवूनही घेतली आणि चाळणीमध्ये अशा पद्धतीने थोडा वेळ सुकवायला ठेवली. तर आता ही कोथिंबीर मी बारीक चिरून घेणार आहे. तर इथे हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण, अर्धी वाटी बेसन आणि एक वाटी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ आपल्याला थोडंसं जास्तीचंच लागणार आहे, याने काय होतं आपली कोथिंबीर वडी ही अगदी कुरकुरीत होते. तर बघा आता ही कोथिंबीर अशी मी बारीक चिरून घेते. पूर्ण कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर मी साधारण 1 ते 1.5 चमचा असं मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे. मिठाने काय होतं कोथिंबीरीला लगेचच पाणी सुटतं. तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत बेसन पीठ. तर हे अर्धी वाटी बेसन पीठ आहे. त्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ आणि थोडे जास्तीचे तीळ मी या ठिकाणी वापरलेले आहेत, साधारण अर्धी वाटी असे. नंतर 1 चमचा ओवा घेतलेला आहे, ओवा छान क्रश करून घ्यायचा. 1 चमचा जिरे आणि अगदी चिमूटभर अशी हळद. तर आता हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि लसूण हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेणार आहे. तर बघा सोबतच मी अगदी थोडासा गूळ टाकलेला आहे. गुळाऐवजी तुम्ही साखर देखील घेऊ शकता. तर ही पेस्ट आपण या पिठामध्ये ॲड केलेली आहे. तर संपूर्ण हे एकजीव करून घेऊयात. तर हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर बघा पाणी आपण अजिबात वापरलेलं नाही आहे. सुरुवातीला थोडंसं कोरडं वाटेल पण 1-5 मिनिटं झाकून ठेवा, याला पाणी सुटेल आणि आपलं पीठ हे ओलसर होईल. तर आता आपल्याला याचे रोल बनवायचे आहेत. मस्त आपला गोळा तयार झालाय. तर हा गोळा मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मळून घेते. तर बघा आता याचे साधारण 3 ते 4 असे मी रोल करणार आहे. आपल्याला जर वडी मोठी हवी असेल तर याचे 2 मोठे रोल बनवा आणि छोट्याल्या वड्या हव्या असतील तर 4 रोल बनवा. तर या ठिकाणी सारखे मी 4 रोल बनवणार आहे. आता हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारची माझ्याकडे चाळणी आहे. आता या चाळणीमध्ये मी हे रोल वाफवून घेणार आहे. त्यासाठी अगोदर मी तेल लावून घेते आणि एक एक करून हे रोल थोड्या थोड्या अंतराने आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे. अंतराने ठेवल्यानंतर काय होतं पूर्णपणे हे रोल छान वाफले जातात. 1-10 ते 15 मिनिटं आपल्याला अशा पद्धतीने झाकून पाण्यावरती हे रोल वाफवून घ्यायचे. तर अशा प्रकारचं स्टीलचं पातेलं मी घेतलं आहे, त्यामध्ये 2 तांबे असं पाणी टाकलं आहे आणि ही चाळणी त्या पातेल्यामध्ये फेस टू फेस बसलेली आहे. तर आता यावरती झाकून ठेवायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मीडियम फ्लेमवरती 1 साधारण 10 ते 15 मिनिटं हे रोल आपल्याला छान वाफून घ्यायचे आहेत. तर आता 10 मिनिटानंतर आपले रोल छान वाफून झालेत, तुम्ही पाहू शकता. या कोथिंबीर वड्या खूप साऱ्या होणार आहेत. थंड झाल्यानंतर मी हे रोल चांगले फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 2-3 दिवस आपल्याला रोज 1-1 करून तळून खाता येतात. तर आज फक्त मी एकच तळणार आहे. तर बघा तळलेला व्हिडिओ काही मला घेता आला नाही, फक्त मी तुम्हाला फोटो दाखवत आहे. तर बघा छान कुरकुरीत मी तळून घेतल्यात, वरती छान तीळ टाकलेले आहेत. तर अशा पद्धतीच्या कोथिंबीर वड्या तुम्हीही नक्की करून पहा आणि याच प्रमाणाने एकदा करून पाहिल्यानंतर तुम्ही वारंवार अशाच पद्धतीच्या कोथिंबीर वड्या करणार हे मी 100% गॅरंटीने सांगेल फ्रेंड्स. तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.